आता बातम्या सविस्तराने. सध्या सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अनेक लोकांशी केली जात असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळे वळण आले. आज खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे याबद्दलचे मत व्यक्त केले. मला असं वाटतं एक फार महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, आणि त्यामुळे त्यांचं नाव घेऊन ज्या गोष्टी वारंवार होत आहेत याच्यावर एकदा आत्मपरीक्षण करण्याची विचार आहे. जेव्हा ते पुस्तक आलं, गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातलं एक पान, त्यातलं एक चित्र जर आपण पाहिलं तर कोणत्याही शिवभक्ती भक्ताचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं एक चित्र, जे लहानपणापासून आपण महाराज गडाच्या पायऱ्या उतरतानाचं एक चित्र पाहिलं, त्या चित्राची तुलना ही सन्माननीय पंतप्रधानांशी करण्याचा जो एक प्रयत्न आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय होते. माणसाच्या जन्मालयान कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं ही भावना आणि ही उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 350-450 वर्षांनंतरही आपण त्यांचं आदरानं नाव घेतो. आज कोणीतरी ठामपणे सांगू शकतं का की त्यांच्या कार्यकालानंतर 3-4 वर्ष तरी नाव घेतलं जाणार आहे का? मग अशा याच्यामध्ये विनाकारण तुलना करण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान आहेत, संविधानिक पदाविषयी नक्कीच आधार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कुणाची तुलना होऊ नये ही अगदी काळ्या दगडावरची रेघ म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. आणि त्या अनुषंगानं जे जे लोक इतर काही वाद उकळून काढायचा प्रयत्न करत असतील, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना या कोणत्याही वादात उडलं जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव द्वितीय, त्यांचं स्थान हे अढळ आहे, आणि त्या अनुषंगानं काही लोक हे जे वेगवेगळे वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही जर बघत असाल तर लढताना काही वेगळी माणसं दिसतात, आणि त्याच्या माग पाठीमागं आपण ज्याला एक वाद पेटवून देणारी म्हणतो, वाद पेटवून देणारी काही माणसं आहेत, आणि हे वाद पेटवून देणारे वाद जे आहेत जे आपण तुम्ही मला वारंवार विचारता या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्यानंतर आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या शिवभक्ताला विचारलं तुझी भावना काय, त्याचं म्हणणं आहे की आजही माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नितांत आदराची भावना आहे, त्यामुळे त्यांना वादात उठण्याचं गरज नाही. कसं मी वारंवार तुम्हाला याच गोष्टी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे विचारानं जोपर्यंत आपल्या मनात उतरत नाही, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या मनात उतरत नाही, आणि त्यानंतर कुठला तरी एक वाद घेऊन त्याच्यावर लगेच या गोष्टी करणं, मग याच सांगली बंदचं आवाहन गोयलांच्या पुस्तकानंतर जर झालं असतं तर जास्त आनंद झाला असता असं वाटत नाही का आपल्याला? आपण काही गोष्टींची गल्लत तर करत नाही ना, याचं एकदा आत्मपरीक्षण व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आराध्य दैवत आहे, ते एक आपल्या ठिकाणी वेगळे, आणि त्याचा वापर करून जर कोणी विनाकारण तुलना करत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीनं इतर त्याला फाटे फोडून मूळ विषयापासून तर आपण भरकटत नाही ना, याचा विचार करायला पाहिजे.